आज आपण स्तंभालेख आणि जोड स्तंभालेखाशी संबंधित काही चुका बघू चूक एक स्तंभालेख म्हणजे बारग्राफ किंवा जोड स्तंभालेख म्हणजे डबल बारग्राफ काढताना काही मुलांना योग्य प्रमाण घेणे कठीण जाते जसे इथे सोमवार मंगळवार आणि बुधवार या दिवशी वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे कित्येकदा मुले असा विचार करतात की पाच दहा किंवा दहाच्या पटीत एककाचे प्रमाण घेतले तर स्तंभाले काढायला सोपा जातो परंतु हा एक चुकीचा समज आहे इथे आपण पाहिले तर सर्व संख्या सहाच्या पटीत आहेत म्हणून जर आपण एक एकक बरोबर सहा विद्यार्थी घेतले तर आपल्याला स्तंभालेख काढणे अधिक सोपे जाईल परंतु जर आपण एककाचे प्रमाण दहा घेतले तर आपल्याला दर्शवलेली संख्या लिहिणे कठीण जाईल यामध्ये चूक होण्याची शक्यता देखील जास्त असेल तुम्ही सांगू शकाल का की इथे एक एकक बरोबर सहा विद्यार्थी या प्रमाणाबरोबर आपण आणखी कुठले प्रमाण घेऊ शकतो विचार करा अगदी बरोबर आपण एक एकक बरोबर तीन चार किंवा बारा विद्यार्थी हे प्रमाण म्हणजे स्केल देखील घेऊ शकतो वास्तविक दिलेल्या संख्या या नेहमी एखाद्या संख्येच्या पटीतच म्हणजेच मल्टिपल असतील असे गरजेचे नाही अशा स्थितीमध्ये आपण ते प्रमाण घेतो जे आपल्याला जास्तीत जास्त संख्या लिहिण्यासाठी सोपे असेल चूक दोन काही मुलांना जोडस्तंभालेखात कोणती माहिती दिली आहे हे शोधणे कठीण जाते जसे जर त्यांना विचारले की दिलेल्या जोडस्तंभालेखात कोणती माहिती दिली आहे तर ती मुले उत्तरं देऊ शकत नाहीत एखाद्या जोडस्तंभालेखात कोणती माहिती दिलेली आहे हे शोधण्यासाठी एक अक्षावर आणि अक्षावर काय दिले आहे ते पहावे लागेल तसेच स्तंभांच्या जोडीतील प्रत्येक स्तंभ काय दर्शवत आहे ते समजून घेणे देखील आवश्यक आहे इथे एक विक्री अक्षावर विक्री झालेल्या आईस्क्रीम्सची संख्या दर्शवली आहे आणि अक्षावर दिवस दर्शवले आहेत इथे तपकिरी रंग चॉकलेटचा आईस्क्रीम तर गुलाबी रंग स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची संख्या दर्शवतो यानुसार आपण असे म्हणू शकतो की दर्शवलेल्या जोडस्तंभालेखात वेगवेगळ्या दिवशी विक्री झालेल्या चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम्सची इथे तुलना केलेली आहे तर आज आपण स्तंभालेख आणि जोडस्तंभालेखाशी संबंधित काही चुका पाहिल्या